शेतकरी मित्रांनो, विविध शेती विषयक माहिती आणि कृषी क्षेत्रातील घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। मित्रांनो, गेल्या वर्षी 2020 मध्ये अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या निकषाप्रमाणे पीक विम्याची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने पुणे येथील कृषी आयुक्तालयावर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी याबाबतचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावरून केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने पीक विम्याच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी म्हणजेच दिनांक 30 ऑगस्ट रोजी कृषी आयुक्तालयावर धरणे आंदोलन केले। यावेळी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, अध्यक्ष कॉम्रेड किसन गुजर, सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांच्यासह बीड, पुणे, नगर या भागासह विविध भागातील शेतकरी उपस्थित होते। डॉक्टर ढवळे म्हणाले की पीक विम्यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारवर दबाव आणून गरज शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याची रक्कम देण्यासाठी मदत करावी, तसेच आम्हीही आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणत आहे, परंतु सरकारने यामध्ये मागे न हटता केंद्र शासनाकडून पीक विम्याची नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा, तो घेतल्यास आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला। डॉक्टर अजित नवले म्हणाले की केंद्र सरकारकडून पीक विम्याचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे। अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत। गेल्या वर्षी नुकसान झालेल्या हजारो शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक खाईत चालला असल्याने सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी। मागील 1.5 महिन्यांपासून सदनशीर अर्ज विनंत्या करूनही या मागण्यांबाबत दाद मिळत नसल्याच्या नाराजीने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना या कोरोना काळातही रस्त्यावर उतरावे लागत आहे। गेल्या वर्षीच्या 2020 खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत आपल्या सर्व पिकांसाठी विक्रमी विमा संरक्षण घेतले होते। सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पीक कापणी समयी सातत्याने अनेक दिवस लागून राहिलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते। तक्रारी नोंद करावयास पहिले काही दिवस ऑनलाईन पोर्टल चालले, यावेळे तक्रार दाखल होऊ शकलेल्या विविध तालुक्यातील मंडळातील मोजक्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, मात्र विविध कारणांमुळे तक्रार दाखल न होऊ शकल्यामुळे लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। तर मित्रांनो, त्यांच्या मागण्या काय होत्या या आंदोलनाच्या वेळी, तर ते जाणून घेऊयात। यामध्ये गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने केलेले पीक पंचनामे गृहीत धरून तात्काळ पीक विमा देण्यात यावा, त्यानंतर पीक विम्याच्या योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या अव्यवहार्य अटी शर्तीचा फेरविचार करून त्या वगळून ही योजना शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळण्यास सुलभ करावी आणि 2021-22 खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी पीक विमा नियमाप्रमाणे 25% नुकसान भरपाई द्यावी। तर मित्रांनो, किसान सभेच्या या काय मागण्या होत्या या आंदोलनाच्या वेळेस, तर मित्रांनो अशा प्रकारे किसान सभेचा पुण्यात पीक विम्यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आले। तर मित्रांनो, पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वाचं हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व इतर माहितीसाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। धन्यवाद।